पाणबुडी प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही, खोट्या विधानांवरती विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सिंधुदुर्गमधील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्यासाठी नारायण राणे यांच्यामध्ये हिंमत नाहीये, खासदार संजय राऊत यांचा टोला. सिंधुदुर्गमधील किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा दावा. आज मुंबईमध्ये 10 ठिकाणी स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महास्वच्छता मोहिमेला सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अनुपस्थिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रिगल येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिगल परिसरात वृक्षारोपण. स्वच्छता मोहीम फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरामध्ये राबवली जाईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्यातील दुष्काळी 40 तालुक्यांमधील 1021 मंडळांना मोठा दिलासा, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, कर्जाचं पुनर्गठन करण्याचंही राज्य शासनाचं सहकार आणि पणन विभागाचे आदेश. नव्या वर्षामध्ये ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता, विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी. प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर, बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती 1 ते 8 मार्चच्या दरम्यान MTDC रिझॉर्टमध्ये महिलांना 50% सवलत, MTDC आई उपक्रमाच्या अंतर्गत ही सवलत जाहीर. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला आग, आगीमध्ये 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू, आगीवरती नियंत्रण. कंपनीमध्ये लागलेल्या आगीतून 4 कामगारांनी वाचवला स्वतःचा जीव, कंपनीमधून बाहेर पडण्याच्या ठिकाणाचं आग लागल्यानं बाहेर येणं शक्य नव्हतं, मात्र पत्रे उचकटून कामगार बाहेर पडले. कंपनीमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करणार, चौकशीनंतर समजेल कोणाची चूक झाली ते, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची माहिती. वाळूजमधील आगीची पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी, आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे का, फायर ऑडिट केलंय का, यासंदर्भात भुमरेंकडून चौकशीचे आदेश. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार संजय शिरसाट यांच्याकडूनही वाळूजमधील आगीची पाहणी, कंपनी मालकावरती 302 गुन्हा दाखल करा, दानवेंची मागणी. कोल्हापूरमधील बुदरगड आणि रांगणा किल्ल्यावरती 31st सेलिब्रेशनला बंदी, दोन्ही किल्ल्यांवरती चोख पोलीस बंदोबस्त, बंदी जुगारून आता पोलीस पार्टी केल्यास या ठिकाणी कारवाई केली जाणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज, साई समाधी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये गर्दी, भाविकांचा उत्साह आणि गर्दी बघता साई मंदिर 24 तास खुलं राहणार. साईंची दिनदर्शिका आणि डायरी घेण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी, साईबाबा संस्थान दरवर्षी साईबाबांची प्रतिमा असलेलं कॅलेंडर आणि डायरीचं प्रकाशन करतं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगगड 24 तास खुलं राहणार, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील हजारो पर्यटक पंढरपूरमध्ये दाखल, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गमधील समुद्रकिनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी, कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल, कोकणातील पर्यटनस्थळ पर्यटकांनी फुललं. मुंबईत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी, फटाके, बँड आणि लाऊडस्पीकर्सलाही मनाई. नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज, शहरभरामध्ये आज आणि उद्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त, 3500 अधिक पोलीस पुणे शहरामध्ये तैनात. नंदुरबारमधील ग्रामीण भागामध्ये घराघरापर्यंत नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी सुरू केलेली जलवाहिनी मिशन योजना 1.5 वर्षांपासून रखडली, पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची 1.5 ते 2 किलोमीटर डोक्यावरती खंडा घेऊन पायपीट. ठाण्यातल्या गोडबंदर कासार वडवली गावालगतच्या रेव पार्टीवरती पोलिसांची कारवाई, अंदाजे 100 जण पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूरमधील मटणाच्या दुकानाच्या बाहेर नागरिकांच्या रांगा, 31st च्या निमित्तानं मटणाच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांची गर्दी.
आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक, तर हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती ब्लॉक. मुंबईमध्ये 2023 वर्षामध्ये 1,27,139 मालमत्तांची विक्री, मालमत्ता विक्रीचा गेल्या 11 वर्षांमधील उच्चांक. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला सोलापूरमध्ये येण्याची शक्यता. 12 जानेवारीचा नाशिकच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान सोलापुरातील रेनगरच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची प्राथमिक माहिती. वर्धा जिल्ह्यामधल्या देवळी तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत राजीनामे दिल्याची माहिती. अमरावतीमधील पोटे महाविद्यालयामध्ये टेलकॉन महोत्सवाला सुरुवात. महोत्सवामध्ये संत गजानन महाराज दिंडी सोहळ्याचं आयोजन. दिंडीमध्ये हजारो तरुणांचा सहभाग. मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या चांदवडमध्ये ओबीसींचा कॅन्डल मार्च. एकच पर्व ओबीसी सर्व, एकच चळवळ अशी घोषणाबाजी. नंदुरबारमधील सारंगखेडा घोडेबाजारामध्ये विक्रमी उलाढाल. घोडेबाजारानं पार केला 2 कोटी रुपयांचा टप्पा. 450 पेक्षा अधिक घोड्यांची विक्री. पुण्यातल्या येरोडा कारागृहामध्ये 20 कैद्यांचे तळोजा कारागृहामधून स्थलांतर होणार. सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं पाऊल. पालघरमधील खानवेल जव्हार मार्गावरती अवैध दारूसाठ्याची वाहतूक करणारी कार पकडली. कारवाईमध्ये जवळपास 2 लाखांचा मद्यसाठा जप्त. वाहन चालकासह मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या जत तालुक्यातील खंडनाळमध्ये वाळूचा ढिगारा अंगावरती कोसळून तरुणाचा मृत्यू. वाळूची चोरी करताना घडली घटना. 2 वाळू तस्करांना अटक. अकोला जिल्ह्यामधील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस पथकावरची दरोडेखोरांचा गोळीबार. सुदैवानं गोळीबारामध्ये कुणीच जखमी नाही. घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. दिल्लीपेक्षा मुंबईतलं प्रदूषणाचं प्रमाण अधिक. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण. पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये व्हेरियंट तपासणी नमुने पाठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालच्या दौऱ्यानंतर अयोध्येमध्ये झाडांच्या कुंड्यांची पळवा पळवी. रामनगरीच्या सजावटीमध्ये वापरलेल्या कुंड्यांची नागरिकांकडून लुटालूट. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा धार्मिक स्थळांकडे कल. वैष्णोदेवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारीला अबुधाबीच्या दौऱ्यावर. अबुधाबीमधील हिंदू मंदिरांचं करणार उद्घाटन. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचं 7व्यांदा समन्स. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पीएमएल अंतर्गत हेमंत सोरेन यांना 7व्यांदा समन्स. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का. इम्रानचा निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळला. भारताला मोठा धक्का. शार्दूल ठाकूरला सराव करताना खांद्याला दुखापत. यामुळे शार्दूल ठाकूर दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार की नाही यासंदर्भात संभ्रम. प्रसिद्ध पखवाज वादक भवानी शंकर यांचं निधन. 64व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जागतिक लोकसंख्या 800 कोटींच्या पार. गेल्या वर्षभरामध्ये जगाची लोकसंख्या 7.5 कोटींनी वाढली. भारतीय वंशाचं गर्भश्रीमंत जोडपं आणि त्यांच्या मुलीचा अमेरिकेमधील घरामध्ये आढळला मृतदेह. भारतीय वंशाचे राकेश कमल, पत्नी टीना आणि मुलगी एरियाना यांचा मृतदेह आढळला. घरगुती हिंसाचारामधून ही घटना घडल्याचं प्राथमिक अहवालातून समोर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.